तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणामध्ये 4 महंतांसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजीबुवा हमरोजीबुवा वाकोजीबुवा गुरु त्यासोबतच तुकोजीबुवा आणि महंत बाबाजीबुवा या 4 महंतांसह मयत धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले सेवेदार पतंग पलंगे आणि अज्ञात 7 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत. राहुल, असं आहे की साधारणतः 2009 पासून तुळजाभवानी मंदिरातल्या वेगवेगळ्या वेळेला अशा संदर्भातली माहिती येत होती की हे अलंकार गहाळ झालेच आणि तेव्हा काही मंडळींची नावं प्रकर्षाने आली होती. पूर्वी पण ह्या संदर्भात गुन्हे दाखल झालेत. यावेळेचं वेगळेपण असं आहे की नवीन जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा अलंकाराची मोजदात करायचं घेतलं. डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जेव्हा मोजदात केली तेव्हा आणखी काही अलंकार गहाळ आहेत असं लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिली होती. परंतु आश्चर्याची बाब अशी की 6 दिवसानंतर सुद्धा तो गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्याकडे जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा अधिवेशन संपण्याच्या आत गुन्हा दाखल करा असे आदेश त्यांनी दिले होते आणि त्याप्रमाणे 7 जणांवरती काल मध्यरात्री हा गुन्हा दाखल केलाय. परंतु अमल त्या 7 पैकी 5 आरोपी हे मयत आहेत आणि म्हणून मयतावरती गुन्हे दाखल करून पोलिसांना तपासामध्ये काय पुढे आढळून येईल याबद्दल थोडी साशंकता आहे. कारण हे मंदिर व्यवस्थापन हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याच मार्गदर्शनाखाली चालतं. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचं या गुन्हा दाखल झाल्यामध्ये नाव नाहीये. बर, राहुल धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. अपडेट तुमच्याकडून घेत राहू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.